हॅलो बालमित्रांनो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण ॲडिशन पाहिली बाय कॅरी ओवरनी. आता तुम्ही जर एखाद्या दुकानामध्ये गेला किंवा बाजारामध्ये गेला, ओके, आता तुम्ही काय तिथे कॅरी करत बसणार का, एक एक आपण तिथे मांडत बसणार का, नाही की नाही, तुम्हाला मेंटली म्हणजे मनातल्या मनातसुद्धा ते कॅरी हातचा जो आहे तो काउंट करता आला पाहिजे आणि ते ॲडिशन करता आली पाहिजे. सो तीच आपण गोष्ट आज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता एक नंबर मी इथे लिहितो, 3 3 6 + 45, ओके. आता बघ, 336 आपल्याला 45 ॲड करायचे आहेत. आता आपण ह्यांचा आन्सर कसं लिहिणार, कसं सांगा बरं. आपण काय करायचं, तुम्हाला इथे माहिती ना, हा युनिट प्लेस इथे आहे, हा 5 इथे युनिट प्लेसवरती आहे, हा 40 म्हणजे 10th प्लेसवरती आहे, हा 3 10th प्लेसवरती आहे, हा 3 इथे आला 100 प्लेसवरती, ओके. आपण काय करणार, मांडताना आन्सर कसं लिहिणार, आधी आपण काय करू, युनिट प्लेसचे युनिट प्लेसमध्ये ॲडिशन करून घेऊया, ओके. सो 6 + 5 किती झाले, 6 + 5 पटापट सांगा, 7 8 9 10 11, ओके. सो 6 + 5 झाले 11. सो आपण काय करणार, 11 1 जो यू आहे तो इथे लिहिणार आणि एक आपण पास ऑन करणार, ओके. सो पुढे देणार, ओके. सो लक्षात ठेवायचं, एक आपण पुढे दिलेला आहे, ओके. सो आता 1, ओके, तो आपण काउंट करते कसं करणार, 1 जो पास ऑन केलेला तो प्लस हे 3, ओके. सो 10th प्लेसवरती आलो ना आपण, हा 1 + 3 हे झाले 4, 4 + 4 झाले किती, 8. सो 4 + 4 झाले 8, म्हणजे आपण इथे लिहिणार आता 8, ओके. सो आता विद्यार्थी मित्रांनो, इथे कोणी 100 प्लेसवरती आहे का, नाही, इथे फक्त 3 आहे ना. सो आपण ॲज इट इज हा 3 इथे लिहूया, ओके. सो 3 + 0 = 3. सो मला आन्सर मिळालं 381. किती सोपं आहे ना, येस. 336 + 45 मला आन्सर मिळालं 381. किती सोपं होतं ना. चला आपण अजून मस्त छान वाटतं ना तुम्हाला. चला अजून आपण अजून एक बघूया. चला पुढचं आहे 6 4 4 + नंबर घेऊया आपण इथे 2 0, ओके. चला आपण यांची आपण ॲडिशन करूया मित्रांनो. चला युनिट प्लेसवरती हे आहेत ना, आधी आपण यांची ॲडिशन करून घ्या. 4 + 0 = 4 झालं. सो 4 या युनिट प्लेसवरती आला. आपण लिहितानासुद्धा राईट करून लेफ्टकडे लिहिणार आहे, ओके. सो आता 10th place 2 आहे इथे, 4 आहे, ओके. सो 4 + 2 किती झाले, 4 + 2 झाले हे 6. सो आपण इथे लिहिले 6 आणि इथे 6 आहे इथे 100 प्लेसवरती, कोणी नाही, म्हणजे इथे तुम्ही 0 लिहू शकता, ओके. सो आता विद्यार्थी मित्रांनो, नाही लिहिलं तर काय प्रॉब्लेम नाही, ओके. सो 6 + 0 = 6 ॲज इट इज आपण इथे लिहा, म्हणजे इथे आले आपलं उत्तर 6 6 6 4. तर 6 44 + 20 आपल्याला आन्सर काय मिळतं, 6 6 4 6 64. छान वाटतंय ना. चला आपण अजून एक बघूया मस्तपैकी. हां चला आता अजून एक पुढचं जरा थोडंसं तुम्ही अवघड देतो, ओके. सो पुढचं आपण घेऊया 6 4 4 + 3 6 3 6 1 घेऊया, ओके. सो 3 6 1 घेतला मित्रांनो. चला आपण आता काय करूया, पटापट ॲडिशन करूया. काय करायचं आपल्याला, आधी युनिट प्लेसवरती कोण आहे, इथे 4 आहे, इथे 1 आहे, ओके. आता 4 + 1 किती झाले, 4 + 1 = 5. सो आपण इथे 5 नोट डाऊन करून घेऊया. नेहमी लक्षात करायचं, काउंट ॲडिशन करताना तुम्ही आधी युनिट प्लेस, मग 10th place मग 100th place, ओके. आता हे लक्षात ठेवायचं, हा युनिट प्लेसवरती आहे, हा 10th place आहे, हा 100th place आहे, ओके. का बाजारात तुम्ही काकांना म्हणणार, बाबा मला एक कागद द्या, मग मी युनिटचा कॉलम लिहितो, मग मी 10th कॉलम लिहितो, मग मी 100th कॉलम लिहितो आणि मग मी ॲडिशन करतो, मग तुम्हाला उतरत असं तुम्ही तिथेच बसाल, ओके. नाही बाजार आपला तितका वेळ असतो का, नाही. आपला पटापट पटापट कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे, ओके. डोक्यात आपल्याला थोडंसं लॉजिकली करता आलं पाहिजे. सो आपण त्यासाठी आपण हे शिकतो आहे. तर आता मित्रांनो, 4 + 1 झाले 5 इथे आपण लिहिले. सो आता बघा पुढे, आता 10th place सो 4 आहे इथे, इथे आहे 3. सो 4 + 6 किती झाले, 6 मध्ये 4 काउंट करा, 7 8 9 10, ओके. 7 8 9 10. सो इथे आले 10 आले मित्रांनो, 10 आहेत ना. सो 10 आपण काय करणार, इथे 10 0 इथे लिहा, ओके. सो 10 0 मी इथे, आता मी इथे लिहिणार नाही, आपल्याला मनातल्या मनात करायचं आहे, असं लिहायचं बीचं काही नाही. हां सो ते 0 नाही, तुम्ही म्हणा सर तुम्ही इथे लिहिलं कसं काय, असं कसं आम्हाला सांगता मनातल्या मनात, कारण तुम्ही तिथे लिहिता असं नाही बाबा. आता मी पण तसंच ऐकतो तुमचं. सो आता 0 मी इथे लिहिला. सो 10 जो 0 होता तो मी इथे लिहिला आणि जो 1 होता तो मी काय केला, पुढे 100th place पास आउट केला, ओके. सो 1 लक्षात ठेवायचा, 1 पुढे हा 6, 6 + 1 किती झाले, 7 7 + इथे 3, 7 + 3 किती झाले, 7 + 3
8, 9, 10. सो आता आपण इथे डायरेक्टली लिहूया 10, कारण पुढे याच्याकडे काहीच नाही आहे. सो आपलं आन्सर काय मिळालं, 644 + 361 आपल्याला मिळतं आन्सर 1005. हा मोठा नंबर तयार झाला की नाही, काय बाबा ह्याला म्हणतात, ह्याला कसं वाचायचं. सो हा ह्या 1005. ओके, नाही लक्षात आलं, काही टेन्शन घ्यायचं, आपण हे पुढे जाऊन पाहणारच आहोत. ओके, 4 अंकाचा नंबर, 4 digit नंबर, ह्याला काय मध्ये, ह्या डिजिटला काय अजून नवीन, ही जस्ट तुम्हाला ओळख होती आजच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, चला आता आपण भेटूया पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू.